नमस्कार, मी अतुल कुलकर्णी, लोकमत.com ग्राउंड झिरो कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मित्र हो, KEM असेल, नायर हॉस्पिटल असेल, सायन हॉस्पिटल असेल, मुंबईतली जी वेगवेगळी सरकारी हॉस्पिटल्स आहेत आणि महाराष्ट्रातली सुद्धा ठाण्यामध्ये आहे, कशा पद्धतीने रुग्णांचे तिथे तपासणी केली जाती आहे, त्यांच्यावर उपचार कशा पद्धतीने होत आहेत। ठाण्यातल्या आपण घटना पाहिली की तिथे मृतदेहांचीच अदलाबदल झाली, KEM आपण पाहिलं की डेड बॉडीज पडून आहेत, त्यांना कोणी नेत नाही आहे किंवा त्यांची विल्हेवाट नीट लावली जात नाही आहे, अशा पद्धतीची जी भयंकर परिस्थिती होती, त्याचवेळी डॉक्टरांची काय अवस्था आहे, ते कशा परिस्थितीत उपचार करतायत रुग्णांवर, याची चर्चा होत होती। आणि याच सगळ्या काळामध्ये मार्डचे KEM अध्यक्ष डॉक्टर दीपक मुंडे यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी कशा अवस्थेतून डॉक्टर सगळी उपचार करतायत ह्याचं एक अतिशय गंभीर असं चित्र आपल्यासमोर मांडलं। ती पोस्ट प्रचंड व्हायरल झाली, अनेकांनी त्याच्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यावेळी आम्ही असं ठरवलं की त्या डॉक्टर दीपक मुंडेंनाच आज आपण ग्राउंड झिरोच्या कार्यक्रमात घेऊन येऊ। आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर दीपक मुंडे। डॉक्टर, आपलं मनपूर्वक स्वागत। मला एक असं विचारायचं आहे की ज्या पद्धतीने ही सगळी परिस्थिती होती आणि डेड बॉडीज पडून होत्या, डॉक्टरांचे हाल होते, तुमची पोस्ट आम्ही वाचली की डॉक्टरांना तो PPE किट घातला की 8-8 तास काढता येत नाही, अत्यंत वाईट परिस्थितीतून तुम्ही या सगळ्या काळात गेलेल्या आहात आणि मध्ये काय होतं ह्याची बाहेर कल्पना येत नाही, पेशंट बरा तरी होतो किंवा मरतो तरी एवढीच माहिती बाहेर येते, पेशंटला बाकी काय होतं आहे मध्ये, डॉक्टर कसे काम करतायत, नर्सेस कशा काम करतायत, रेसिडेंट डॉक्टर काय करतायत, तुमच्या खाण्यापिण्याचं काय होतं आहे, याच्याविषयी कुठलीच चर्चा बाहेर येत नाही। मला हे तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे की नेमकी काय परिस्थिती आहे तिथे। नेमके जसं तुम्ही सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला, तर सुरुवातीला परिस्थिती फार बिकट होती आणि ज्या परिस्थितीतून आम्ही सगळे जात होतो तुम्हाला असं वाटलं की ते लोकांच्या समोर आलं पाहिजे, आणि त्या माध्यमातून मी एका लेखाच्या माध्यमातून ते सगळ्या ज्या भावना होत्या त्या सगळ्या रेसिडेंट डॉक्टरांच्या असतील किंवा नर्सिंग स्टाफच्या असतील, सफाई कर्मचाऱ्यांच्या असतील, त्या एका लेखाच्या माध्यमातून मांडल्या आणि त्या जवळपास लोकांना समजेल अशा भाषेमध्ये मांडल्यामुळे तो लेख प्रचंड व्हायरल झाला। लोकांनी त्याला खूप त्याची सराहना केली। त्यामध्ये मी ज्या रेसिडेंट डॉक्टरच्या सगळ्याच भावना असतील त्या पूर्ण मांडण्याचा प्रयत्न केला आणि जो ॲक्च्युअल तुम्ही सांगितलं ग्राउंड झिरो, तर ग्राउंड झिरोचा रिपोर्ट मी त्या सोशल मीडियाच्या एका पोस्टवरून देण्याचा प्रयत्न केला। पण तिथे PPE किटबद्दल तुम्ही लिहिलं होतं की आम्हाला 8-8 तास तो घालून बसावा लागतो, प्यायला पाणी मिळत नाही, AC नसल्यामुळे घामाने तप्तप्ता तुम्ही, आणि प्रचंड ते वाचल्यानंतर असं वाटलं की आपले डॉक्टर आणि नर्सेस असतील किंवा पॅरामेडिकल म्हणजे तिथले सफाई कामगार असतील अशा परिस्थितीत काम करतायत हे म्हणजे वाचूनच अंगावर शहारे आले। काय नेमकं तुमचं त्या काळातली मानसिकता होती? नाही, सुरुवातीला तर फार बिकट परिस्थिती होती, कारण की जवळपास जेव्हा मी सुरुवातीला काम सुरू केलं आम्ही, तर जवळपास 8 तास 10 तास 12 तास अशी ड्युटी लागायची आणि PPE आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जवळपास ज्या PPE आम्ही काम करायचो तर त्या PPE काम करत असताना जवळपास 8 तास 10 तास किंवा 12 तास ती PPE घालून राहणे हे एक मोठं टास्क होतं। त्या PPE घातल्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर आपण मास्क घालतो, एक सर्जिकल मास्क, त्यानंतर एक N95 मास्क, त्याच्यानंतर आपण एक प्लास्टिकचं जे आवरण आपण त्याला फेस शील्ड म्हणतो ते घालतो, ते सर्व घातलेलं असताना PPE घातलेलं असताना आपल्याला साधं पाणी पिता येत नाही, कारण की ते काढता येत नाही, त्याचे घालण्याचे आणि काढण्याचे सुद्धा नियम आहेत आणि ते तंतोतंत पाळावे लागतात, ते जर पाळले नाही तर इन्फेक्शन होण्याचा जास्त धोका असतो, म्हणून ते 8-10 तास आम्ही घालून काम करायचो। आणि जेव्हा आम्हाला समजलं की हे 8 तास 10 तास आणि 12 तास घालून काम करणं अशक्यप्राय आहे, तर तेव्हा आम्ही जे सिनियर्स असतील, ॲडमिनिस्ट्रेशन असेल, प्रशासन असेल, शासन असेल, त्यांच्यापर्यंत आम्ही तो आवाज मला वाटतं त्या पोस्टच्या माध्यमातून मी उठवण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितपणे त्यानंतर कामाचे तास कमी झालेले आहेत। आपण त्या PPE मी तेही मांडलं की आपण जवळपास 2-3 वेळेस घामाने आंघोळ होऊन जाते त्या PPE डिहायड्रेशन असेल किंवा आपण त्यावेळेस पाणी पिऊ शकत नाही, खूप घाम येतो, डोकेदुखी, प्रचंड थकवा, आणि ज्यावेळेस पेशंटला आपण समजून सांगतो किंवा बोलतो तेव्हा पेशंटला तो आवाज पोहोचत नाही, कारण की ते मास्कचं कवर आहे, फेस शील्डचं कवर आहे आणि पेशंटला समजून सांगितल्याशिवाय त्याच्या संख्येचं निरसनसुद्धा होत नाही। आणि जवळपास त्यावेळेस सुरुवातीला जेव्हा आम्ही काम सुरू केलं त्यावेळेस 250-300 पेशंट यायचे आणि पेशंट आल्यानंतर तो समाधानी होऊन जाईल असं एक दुहेरी तिहेरी टास्क आम्हाला सुरुवातीला करावं लागायचं, ते हळूहळू परिस्थिती। पण या काळामध्ये तुमच्या खाण्यापिण्याचे देखील खूप हाल होते, सुरुवातीला तुम्हाला जेवणाचे डबे व्यवस्थित मिळायचे नाहीत, काय नेमकं कशी तुम्ही ती सगळी परिस्थिती हाताळत होतात?
सुरुवातीला जसं तुम्ही उल्लेख केला की खाण्यापिण्याचे प्रचंड हाल रेसिडेंट डॉक्टरचे असतील किंवा हॉस्पिटलमध्ये जे कर्मचारी राहत होते जे घराच्या दूर आहेत जवळपास सगळे रेसिडेंट डॉक्टर आमचे असतील तर ते सर्व वसतिगृहामध्ये राहतात. आम्ही सुरुवातीला मेस बंद केलं आहे कारण की सोशल डिस्टन्सिंगचा प्रॉब्लेम होत होता. त्यानंतर जे टिफिन सर्व्हिसेस होत्या त्यांनी हॉस्पिटल्स डॉक्टर्स राहतात ज्या ठिकाणी ते धोक्याचं ठिकाण असतील म्हणून तिथे ते टिफिन सर्व्हिसेस बंद झाल्या. त्यानंतर मग आम्ही एन जी ओ असतील किंवा इतर संस्था असतील त्यांना अप्रोच केला. त्यानंतर मला वाटतं की टाटांनी फार मोठी मदत जवळपास 3 ते 4 महिने त्यांनी निःशुल्क आम्हाला टिफिन पुरवले. डॉक्टर तुम्ही ड्युटी आवर्सचं म्हणालात तुमच्या वेगवेगळ्या वेळा तुम्हाला काम करावं लागत होतं. ICMR गाईडलाईन सुरुवातीला अशा होत्या की 14 दिवस तुम्ही काम केलं पाहिजे, 14 दिवस क्वारंटाईन राहिलं पाहिजे. नंतर त्यात काही दिवस बदल केले, नंतर BMC मध्येच एक वेगळा आदेश काढला. याच्यामुळे तुमच्यावर काय परिस्थिती ओढावली होती या सगळ्याच्या? मुळात मी माडचा KM अध्यक्ष असल्यामुळे जवळपास सगळे रेसिडेंट डॉक्टर त्यावेळेस अचानक पॅनिक मोडमध्ये चालले गेले. त्याने BMC जवळपास त्याला आदेश म्हटल्यापेक्षा मी त्याला फतवा म्हणेन. त्यांनी सांगितलं की 5 दिवस काम करा आणि 2 दिवस क्वारंटाईन ऑफ पिरियड घ्या. BMC असा निर्णय घेताना रेसिडेंट डॉक्टर असतील किंवा तज्ज्ञ डॉक्टर असतील यांचा सल्ला घेतला की नाही याबद्दलही आमच्या मनामध्ये साशंकता होती. आणि मुळात या रेसिडेंट डॉक्टरांना काम करताना जवळपास 3-4-5 दिवस कमीत कमी त्यांना क्वारंटाईन पिरियड मिळावं, त्याच्यामध्ये त्यांना समजावं की आपल्याला हे सिम्प्टम्स डेव्हलप होत आहेत किंवा आम्ही पॉझिटिव्ह होऊ शकतो आणि मुख्यतः आमच्यापासून पेशंटला हे जे इन्फेक्शन आहे ते होऊ नये हा एक हेतू होता. आणि त्या हेतूसाठी आम्ही डॉक्टर संजय ओक सर असतील किंवा तात्याराव लहाने सर असतील त्यांना भेटलो आणि आमची मागणी त्यांच्यासमोर मांडली आणि शास्त्रीय पद्धतीने आम्ही त्यांच्यापर्यंत ही मागणी मांडली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की 9 दिवस तुम्ही काम करा आणि 6 दिवस क्वारंटाईन पिरियड त्यांनी दिला. म्हणजे शेवटी तुमच्या ड्युटीचे टायमिंग कुठेतरी फिक्स झाले असं म्हणता येईल? आता ड्युटीचे टायमिंग आता ह्या कोरोनाच्या निमित्ताने फिक्स नक्कीच झालेले आहेत, परंतु जर आपण पाहिलं असेल रेसिडेंट डॉक्टर व्यथा नेहमीच आपल्या मांडत असतात. जर तुम्ही पाहिलं असेल की जवळपास 24 तास, 48 तास, 72 तास अशा कंटिन्युअस स्ट्रेचमध्ये हे रेसिडेंट डॉक्टर काम करतात, तर कोरोनाच्या निमित्ताने ड्युटीवर सध्या तरी फिक्स झालेले आहेत. मला असं वाटतं की हे भविष्यकाळामध्ये सुद्धा फिक्स असले पाहिजे. पण या सगळ्या कालावधीमध्ये म्हणजे सरकारी हॉस्पिटलची जी दुरावस्था पाहायला मिळाली, सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण होता, खासगी हॉस्पिटल्स बंद होते, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेसारखी श्रीमंत महानगरपालिका असताना या हॉस्पिटल्सची अशी दुरावस्था का होते, तुमचे काय ऑब्झर्वेशन आहेत या बाबतीतले? मुळात जर आपण पाहिलं असेल की सुरुवातीच्या काळामध्ये सगळे जे पेशंट होते ते पूर्णपणे सरकारी हॉस्पिटल्समध्ये त्यांचे येणं सुरू झालं. प्रायव्हेट हॉस्पिटल्स जवळपास बंद होते, त्यांचे क्लिनिक बंद होते, तर सगळा लोड या गव्हर्नमेंट हॉस्पिटलवरती पडलेला होता. आपण जर पाहिलं असेल की KM हॉस्पिटल असेल, नायर असेल, सायन असेल, तर हे इंग्रजांच्या वेळेपासून चालू असलेले हॉस्पिटल आहे. पण या 50 वर्ष किंवा 75 वर्ष स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये मुंबईमध्ये किती हॉस्पिटल्स तयार झाले हा एक चर्चेचा विषय लोकांमध्ये असू शकतो. लोकांनी यावर चर्चा करायला पाहिजेत मला असं वाटतं. आणि आपण जर सध्या ऐकलं असेल की जवळपास 5,000 बेडचं हॉस्पिटल, एक इन्फेक्शियस डिसीजचं हॉस्पिटल मुंबईमध्ये मुख्यमंत्री तयार करणार आहेत अशी एक मी बातमी वाचली. मला असं वाटतं की मुंबईमध्ये जिथे लेप्टो, डेंग्यू, मलेरिया याचे दरवर्षी हॉस्पिटलमध्ये जर आपण पाहत असाल तर एकदम खच्च हॉस्पिटल, सगळेच हॉस्पिटल पाहिलेत तर खच्च भरले असतात. मला असं वाटतं या इन्फेक्शियस डिसीज जे हॉस्पिटल आहे हे जवळपास 10-15-20 वर्षापूर्वीच इथे मुंबईमध्ये बनायला पाहिजे होते. आपण KM आहात, KM सुरुवातीच्या काळात असं लक्षात आलं की डेड बॉडीज पडून आहेत, त्या दिल्या जात नाहीत पेशंट्सना किंवा त्या घेऊन जात नाही आहेत बाहेर कोणी किंवा त्याची विल्हेवाट लावली जात नाही अशी चर्चा सुरुवातीला आली, त्याच्यावरून देशभर प्रचंड टीका झाली, नंतर परिस्थिती सुधारली. पण ही अशी वेळ काय येते KM सारख्या हॉस्पिटलवर? मुळात याच्या मुळात जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं एक अनियंत्रित सोशल मीडिया असेल की त्याच्यावरती हे लोकं पोस्ट टाकतात, त्या व्हायरल होतात. जे मीडिया चॅनल्स असतील, मोठे मोठे ग्रुप्स असतील, त्यांनी त्याला मोठी व्यापक प्रसिद्धी दिली. मुळात त्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. KM असेल किंवा सायनमध्ये असेल तर त्यावेळेस जे मॉर्चुरीमध्ये काम करणारे कर्मचारी असतील, जे कर्मचारी असतील त्यांचं प्रमाण त्यामध्ये वाढलं, त्या ते हजर नसताना इतर ते काम दुसरं कोणी करू शकत नाही. ते सेमी स्किल्ड वर्क आहे, पेपर वर्क वगैरे खूप त्यावेळेस असतं. पेशंटची डेथ संख्या वाढलेली होती आणि सगळे डॉक्टर असतील किंवा कर्मचारी असतील हे रोबोट नाहीत, हे तर माणसं आहेत आणि माणसाला काम करायला वेळ लागतो. तर लोकांनी ते समजूतदारपणे न घेता मला वाटतं की हे फक्त एक त्या अतिरेक त्या गोष्टीचा केला. आणि ज्यावेळेस वैद्यकीय क्षेत्राला लोकांच्या
याची गरज होती, सपोर्टची गरज होती. त्यावेळेस लोक वैद्यकीय क्षेत्राच्या अपोजमध्ये बोलत होते, ते खूप दुर्दैवी होतं असं मला वाटतं. अगदी हा मुद्दा खरा आहे की सोशल मीडियामधून पोस्ट व्हायरल झाल्या, पण डॉक्टर तुमचेच डॉक्टरांच्या नावाने काही पोस्ट येतात. आता ते खरे डॉक्टर आहेत खोटे डॉक्टर आहेत की बोगस कोणीतरी लिहून डॉक्टर अमुक ढमुक असं लिहिलेलं आहे कळत नाही. तर या अशा ज्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतात त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे, मार्डची असेल आणि डॉक्टरांची भूमिका काय आहे? मला एक डॉक्टर म्हणून या सगळ्या जे असे डिग्री लावतात MBBS MD लिहून ज्या पोस्ट फॉरवर्ड करतात मला यांची क्यू येते, कारण की याच्यामधून जे जनतेचं नुकसान आहे, सर्वसामान्याचं नुकसान आहे की जे डॉक्टर म्हणून आपल्याकडे आदरानं पाहतात आणि आपण अशी चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. लोकांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने गैरसमज यामुळे निर्माण झाले. हे सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की गैरसमज निर्माण झाले नाही पाहिजे, त्याकरता आम्ही KM हॉस्पिटल असेल, सायन असेल, नायर असेल यांनी स्वतःचे सोशल मीडिया हँडल्स उघडले आणि आम्ही ज्या प्रकारे हॉस्पिटल्समध्ये काम करतो ते लोकांपर्यंत कसं पोहोचेल, तर सोशल मीडियाच्या माध्यमावरती आमचे अनुभव, आमचे विचार आणि शास्त्रीय जे आकडे असतील, स्टॅट्स असतील, ते लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला. रेसिडेंट डॉक्टर्स KM हॉस्पिटल नावाने आम्ही फेसबुक पेज असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, या सगळ्या गोष्टींवरती लोकांना शास्त्रीय पद्धतीने माहिती देण्याचा उपक्रम त्यावेळी सुरू केला. परंतु असे जर दुर्दैवी नकारात्मक मानसिकतेचे लोक समोर येत असतील तर त्यावर सरकारने मोठ्या, मला वाटते, कडक कारवाई करून एक संदेश जनतेला दिला पाहिजे. पण या सगळ्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने सगळे डॉक्टर काम करत होते, अनेक जण मलाही बोलायचे, अनेक मित्र आहेत माझे डॉक्टर, ते सांगायचे की आम्ही अनेक महिने आमच्या गावीच गेलेलो नाही, आमच्या घरी गेलेलो नाहीत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातले डॉक्टर्स आहेत आणि ते इथे आले, इथे राहत आहेत. एक मानसिक तणाव त्यांच्यामध्ये सुद्धा आहे की 10-10 महिने आपण आपल्या घरी जाऊ शकत नाही, 4-5 महिने तर याच्यातच गेले, त्याच्या आधी हे लोक इथे होते. तर हा मानसिक तणाव तुम्हाला तुमच्या डॉक्टरांमध्ये, रेसिडेंट डॉक्टर असतील, नर्सेस असतील, यांच्यामध्ये किती जाणवतो आणि या तणावातून तुम्ही मार्ग कसे शोधता बाहेर पडण्याचे? कारण काही डॉक्टरांनी आत्महत्येचे सुद्धा तक्रार करतायत असं निदर्शनास आलेलं आहे. नाही, एम्स हॉस्पिटलमध्ये कालचीच घटना आहे की एक आत्महत्या झालेली आहेत. मला असं वाटतं एक मानसिक तणावातून सगळेच रेसिडेंट डॉक्टर्स असतील किंवा नर्सिंग स्टाफ असतील, आपण जसं उल्लेख केलात, मी स्वतः 10 महिन्यांपासून घरी गेलेलो नाही आणि तुम्ही सांगितलं की मार्ग कसा काढता, तर मला असं वाटतं की दिवस मोजणे सध्या सुरू आहे आणि आपण घरी गेलो नाही, बोलणं त्याप्रमाणे होत नाही, घरच्यामध्ये खूप चिंता, आम्ही या धोकादायक ठिकाणी काम करतो म्हणून त्यांच्या मनामध्ये चिंता आहे. आता हे प्रमाण ग्रामीण भागामध्ये जेव्हा वाढत आहे, आमचे पालक ग्रामीण भागामध्ये राहतात, आता ती चिंता, दुहेरी चिंतेमध्ये आम्ही फसलेलो आहे. याच्यातून मला असं वाटतं की एक मेंटल हेल्थ हा विषय खूप निग्लेक्टेड राहिलेला आहे, सामान्य जनतेमध्ये आहेच, परंतु रेसिडेंट डॉक्टर्स असतील, हेल्थकेअर प्रोफेशनल असतील, त्यांच्यामध्ये हा जो मेंटल हेल्थ प्रॉब्लेम आहेच तो नाकारता येणार नाही. त्यावरती मला असं वाटतं सरकारने एक आश्वासक पावले उचलायला पाहिजे आणि फक्त तो कागदावर न राहता अस्तित्वात आला पाहिजे. नाही, तुम्ही रेसिडेंट डॉक्टरांचे काही प्रश्न आहेत या निमित्ताने ते प्रकर्षाने समोर आले. आता परीक्षेचा काळ आहे, तुमचं म्हणणं आहे की त्या परीक्षेची फी आमची घेतली जाऊ नये, विद्यार्थ्यांची फी, तर नेमके काय विषय आहेत तुमचे की जे तुम्ही सरकारसमोर सातत्याने मांडताय पण त्याला दाद मिळत नाही सरकारकडून? मी जवळपास मागच्या 1-2 वर्षापासून सरकारला याचा गोष्टीचा फॉलोअप घेतला की 2015 स्टायपेंडची जी वाढ झाली होती त्यानंतर दर 3 वर्षानंतर ती वाढ व्हावी असे अपेक्षित होते. ती स्टायपेंड वाढ अजून झाली नाही. मला असं वाटतं की त्याच्यावरती निर्णय येईल. आपण जो एक्झाम फीजचा विषय घेतला तो एक्झाम फीचा नसून ट्युशन फीचा आहे. जवळपास या 6-7 महिन्यापासून सगळे अकॅडमिक कोर्सेस बंद झाले आहेत. ऑर्थोपेडिशियन असतील, पीडियाट्रिशियन असतील किंवा जे काही सर्जरीचे स्टुडंट्स असतील ते सगळे या कोविड काळामध्ये सेवा देत आहेत. तर मला असं वाटतं की त्यांना जर ते अभ्यासक्रमच घेत नसतील किंवा होत नसतील तर त्याच्यावरती ट्युशन फीज सरकारने त्याच्यावर आकारू नये. आणि हा जो एक मोठा प्रश्न या कोविडच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आला, एक धांदल उडाल्याचं चिन्ह सुरुवातीपासून आपल्याला लक्षात आलं. मला असं वाटतं एक इंडियन मेडिकल सर्व्हिसेस अस्तित्वात आली पाहिजे. भारतीय प्रशासनिक सेवा असेल, IPS असेल, या सगळ्या सेवेच्या धर्तीवरती एक इंडियन मेडिकल सर्व्हिसेस, जिथे जे मेडिकल प्रोफेशनल्स असतील ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवरचे निर्णय घेतल्यास मला असं वाटतं या कोविड असतील किंवा इतर हेल्थचे जे प्रॉब्लेम्स असतील त्यावरती आपल्याला एक निश्चितपणे मार्ग मिळेल. नाही, मला तुम्हाला आणखी एक मुद्दा विचारायचा आहे. तुम्ही KEM म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये आहात, पण खाजगी हॉस्पिटल्स भरमसाठ पैसे लावतायत, सगळीकडे हाच अनुभव बघायला मिळतो आहे. ठाण्यामध्ये काल एका हॉस्पिटलची मान्यता रद्द केली, कल्याण डोंबिवलीमध्ये 15 हॉस्पिटलला नोटीस पाठवली आहे की तुम्ही अवाजवी दर लावताय म्हणून. तर हे जे काही महागडे बिलं दिली जात आहेत, एक PPE किट घातला तर त्याचं बिल 50 पेशंटकडून घेतलं जात आहे,
ही जी खाजगी हॉस्पिटल्समध्ये लूट होती आहे त्याच्याविषयी मार्डची भूमिका काय आहे आणि तुम्ही सुद्धा एक डॉक्टर आहात, तुम्हाला काय वाटतं याविषयी? याविषयी मी माझी वैयक्तिक भूमिका सांगतो. हे नेमकं खाजगी हॉस्पिटल असली यांचं फोफावलं कशामुळे, या मुळामध्ये जाण्याची गरज आहे. आपण जर माझ्याजवळ काही आकडे आहेत तर आपण जर पाहिलं की अमेरिकेसारखा देश जिथे सर्वाधिक रुग्णसंख्या सध्या आहे, परंतु आपण पाहिलं की तिथली जी आरोग्य व्यवस्था आहे तीसुद्धा कोलमडलेली आहे. अमेरिका जवळपास 17.9% त्यांच्या जी डी पीचा खर्च करतो, स्वित्झर्लँड 12.4% खर्च करतो, इंग्लंड असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, जपान असेल, स्वीडन असेल, हे जवळपास 11-12% त्यांच्या जी डी पीचा त्या हेल्थकेअर स्ट्रक्चरवरती खर्च करतो. आणि भारतासारखा जे देश जेव्हा 1.14% म्हणजे 1% जेव्हा त्या जी डी पीचा हेल्थकेअर स्ट्रक्चरवरती खर्च करतो, तेव्हा ह्या खाजगी हॉस्पिटलचं फोफावणार आहे. कारण की शासकीय जे आरोग्य व्यवस्था आहे ती सुरुवातीपासून निग्लेक्टेड राहिलेली आहे. कोणत्याही पक्षाचं सरकार असो, आरोग्य हा प्रामुख्याचा विषय कधीच त्यांच्या एजेंड्यावरती नव्हता आणि ते नसल्यामुळं खाजगी हॉस्पिटलचं फोफावलं आणि ते बिल येते. आणि ह्या झोपडपट्टीमध्ये राहणारा जो रुग्ण असेल तो जे मोठे मोठे हॉस्पिटल्स असतील, कॉर्पोरेट हॉस्पिटल्स असतील, तिथे 10 लाख, 14 लाख, 15 लाखचं बिल कशाप्रकारे भरू शकणार आहे, मला वाटतं तो भरू शकणार नाही. अगदी म्हणजे खरंच ही चिंतेचा विषय आहे की कसे लोक पैसे देतील. आणि जसं तुम्ही म्हणालात की के ई एम आहे, नायर आहे, सायन आहे, ही सगळी हॉस्पिटल्स इंग्रजांच्या काळातली आहेत. आणि या 60 वर्षात आपण मुंबईसारख्या ठिकाणी एक अद्ययावत सोयीसोयींनी युक्त, सोयीसुविधांनी युक्त असं एकही चांगलं मोठं हॉस्पिटल उभं करू शकलो नाही. हे खरं तर आपलं कुठंतरी दुर्दैव आहे. आणि मला आज मुद्दाम तुम्हाला याच्यासाठी बोलवायचं होतं की तुम्ही खरे हिरो आहात. आम्ही कोविड योद्धे वगैरे जे काही म्हणतो, खरे योद्धे तुम्ही आहात. कारण तुम्ही प्रत्यक्ष त्या रुग्णांसोबत त्या कोरोना वॉर्डात काम करता. रेसिडेंट डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, शिपाई आहेत, अनेक वेगवेगळे लोक आहेत की जे या सगळ्या यंत्रणेत काम करतात. त्या सगळ्यांचं प्रतिनिधी म्हणून आज आम्ही तुम्हाला लोकमतनी इथं बोलवलं. तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या आणि निश्चितपणे याच्यातून तुमचे प्रश्न मार्गी लागायसाठी मदत होईल अशी अपेक्षा करू. आणि तुमच्या प्रश्नांसाठी लोकमत सातत्याने उभं राहील हेही तुम्हाला या निमित्ताने सांगतो. तुम्हाला आणखी काही मांडायचं असेल तर नक्की मांडा तुम्ही. जसं आपण सुरुवातीला मांडलं की जवळपास 300 रेसिडेंट डॉक्टर पॉझिटिव्ह झाले, त्यानंतर ते पुन्हा ड्युटीवरती जॉईन झाले. त्याच्यामधील काही लोक स्वतःहून सुरुवातीला समोर आले आणि त्यांनी प्लाझ्मा डोनेशनसुद्धा केलेलं आहे. मला वाटतं हे रेसिडेंट डॉक्टर आपण जसं सांगितलं खरे योद्धे. मी त्याला म्हणजे स्वतःचं कौतुक करणार नाही, परंतु करण्यासारखंच आहे कौतुक. परंतु हे सगळे रेसिडेंट डॉक्टर निस्वार्थपणे सेवा देते आणि या डॉक्टरांवरती हे जे हल्ले वगैरे होत असतील तर ते कमी झाले पाहिजेत. आणि सर्व लोकांनी जेव्हा ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण वाढत आहे, सोशल डिस्टन्सिंग आपण पाळलं पाहिजेत, हात वारंवार धुतले पाहिजेत, मास्क वापरला पाहिजेत. कारण की मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा आरोग्य व्यवस्था चांगली आहे, ग्रामीण भागामध्ये हा फोफावल्यानंतर मला वाटतं मृत्यूंचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढेल. तर मला असं वाटतं की आता ग्रामीण भागातील लोकांनी सजग आणि सावध होण्याची गरज आहे. अगदी बरोबर आहे. 300 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह झाले या सगळ्या प्रक्रियेत काम करताना, आणि तरी देखील ते त्यातून बरे झाले, त्यांनी प्लाझ्मा डोनेशन केलं आणि पुन्हा ते कामाला लागलेले आहेत, हे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. मी डॉक्टर दीपक मुंडे म्हणून नाही, पण तमाम मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या डॉक्टरांचं, रेसिडेंट डॉक्टर, नर्सेस या सगळ्यांचं या निमित्ताने अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जाता जाता एक किस्सा सांगतो. जे जे हॉस्पिटलमध्ये 26/11 घटनेनंतर जे 9 अतिरेक्यांचे मृतदेह जे जे हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते मॉर्चुरीमध्ये, तर ते अनेक दिवस तिथे होते. कोर्टाचे निकाल येणार होते, त्याच्यानंतर त्या मृतदेहांचं काय करायचं हा विषय होता. ते मृतदेह भारताच्या भूमीत आम्ही त्याचं दफन करू देणार नाही अशी भूमिका वेगवेगळ्या संघटनांनी घेतली होती, त्यामुळे ते मृतदेह मॉर्चुरीजमध्ये होते. तिथे कडेकोट बंदोबस्त होता. बरेच दिवस हे सगळं चाललं होतं. एके दिवशी विधान परिषदेमध्ये तेव्हाचे गृहमंत्री आर पाटील यांनी अचानकपणे एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की ते सगळ्या 9 मृतदेहांची आम्ही विल्हेवाट लावलेली आहे आणि ती विल्हेवाट लावून जवळपास 6-8 महिने होऊन गेलेले आहेत. त्याची फाईल मंत्रालयापासून ते डीजी ऑफिसपर्यंत सगळ्या पातळीवर फिरली आणि सगळ्यांनी सह्या केल्या, कुठेही याची वाच्यता झाली नाही आणि 9 मृतदेह जिकडे तिकडे करून झाले होते, 8 महिने होऊन गेले होते, 6-8 महिने. आणि हे जेव्हा त्यांनी तिकडे घोषित केलं त्यावेळी त्या जे जेच्या मॉर्चुरीची पोलीस सुरक्षा जी होती ती काढण्यात आली. तोपर्यंत तिथे खोटी सुरक्षा तिथे ठेवली होती, लोकांना असं वाटत होतं की त्या डेड बॉडी तिथेच आहेत. सरकारने ठरवलं तर सरकार काय करू शकतं ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे.
8 ते 9 महिने डेड बॉडीज तिथेच पडून आहेत असं लोकांना भासवण्यात आलं आणि त्या बॉडीजची विल्हेवाट लावण्यात आली. सरकारने ठरवलं तर एखादी गोष्ट इतक्या चांगल्या पद्धतीने करू शकतं. मग जे रेसिडेंट डॉक्टर आहेत मार्टमध्ये काम करणारे असो किंवा नर्सेस आहेत किंवा आणखी कोणी डॉक्टर्स आहेत, ते स्वतःचा जीव धोक्यात घालून जर जनतेच्या आरोग्यासाठी आणि कोरोनाशी फाईट करत असतील तर त्या डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला फारसा वेळ लागू नये. या मुलाखतीच्या निमित्ताने जे प्रश्न समोर आलेत सरकार त्याचा निश्चितपणे विचार करेल अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार.